शरद पवार जी ने जो आज उनके पद से, उनके अध्यक्ष पद से उन्होंने इस्तीफा दिया है, वो किस कारणवश दिया है ये तो बताना मुश्किल है। जो मीडिया में अजीत दादा पवार के बारे में जो आता था, या उनके परिवार में कुछ हो या उनकी तबीयत के बारे में हो, ये बात अभी बताने का कोई मतलब भी नहीं है, क्योंकि वो जो है उनसे ही अपने को जो जब उनसे मिलेंगे और ये सब बातों से पूछेंगे तब इस बारे में वक्तव्य करने का वक्तव्य करना अच्छी बात होगी। लेकिन एक शरद पवार जी हमें लगते थे कि आखिरी सांस तक वो सामाजिक और राजकीय जीवन में रहेंगे और हमेशा एक विचारधारा के साथ लड़ते रहेंगे, ऐसा ही हमें लगता था। लेकिन आज उन्हें किस वजह से इस्तीफा दिया ये बताना मुश्किल है, लेकिन इसमें एमवीए को कोई फर्क नहीं पड़ेगा, जो भी राष्ट्रवादी के जो उनके पार्टी के अंतर्गत जो भी डिसाइड होगा उसके अंतर्गत जो भी अध्यक्ष बनेंगे वो एमवीए के साथ रहेंगे, ये हमारी उम्मीद है। सर, ये लगातार संतोष की एक माहौल बन गया था पार्टी के अंदर, अजीत पवार दादा को लेकर बार बार जो सवाल उनसे पूछे जा रहे थे, आपको लग रहा है कि उस बात को शांत करने के लिए, उस असंतोष को खत्म करने के लिए इस तरीके का ट्रम्प कार्ड खेला है शरद पवार जी ने? नहीं, उनके पार्टी अंतर्गत मामला है, उस बारे में हम अभी कोई वक्तव्य करें तो अच्छी बात नहीं। राजीनामा दिला है, त्यांचं म्हणणं आहे की एक समिती नेमली जाईल आणि त्यानंतर आता पुढचा अध्यक्ष ठरवला जाईल, काँग्रेस या सगळ्याकडे कसं बघते, काँग्रेसची भूमिका काय? शरद पवार साहेब सगळा एक अनुभवी नेता आणि ते त्या एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते काम करत होते, त्यांचा अनुभवाचा नेहमी फायदा सगळ्यांना झालेला आहे, एनसीपीला झालाय आणि अनेक पक्षाच्या संघटनेच्याही दृष्टिकोनातून त्यांचं महत्वाचं काम राहिलेलं आहे। त्यांनी कुठल्या कारणाने राजीनामा दिला हे सांगणं कठीण आहे। आपल्याच मीडियाच्या माध्यमातून अजितदादाच्या बद्दलचं वारंवार येत होतं, काय विषय आहे नेमका, आज त्याच्यावरची आपल्याला चर्चा करणं हे योग्य नाही आणि याचा एमव्हीवर कुठलाही फरक पडणार नाही, कारण महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचारधाराचं पुरोगामी विचाराचं आहे आणि महाराष्ट्राने नेहमी त्याच पद्धतीनं आपली भूमिका ठेवलेली आहे आणि पवार साहेबांनी हे पण त्याच विचाराला मानून त्यांनी नेहमी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे एमव्हीएला काही फरक पडेल असं मला वाटत। निर्णय मागे घ्यावा असं राष्ट्रवादीचे मोठे नेते म्हणतात, तर काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार? स्वतः एक बघा, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत मामला आहे, हा काही शासकीय किंवा सरकारचा मामला नाही आहे, हा संघटनेचा त्यांच्या पक्षाचा मामला आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांनी काय निर्णय करावे त्यांना हस्तक्षेप करणं हे आमचं काम नाही आणि करूही नाही। त्याच्यामुळे आज त्यांच्या पक्षातच जे काही निर्णय होतील त्यांच्या पक्षानेच ते निर्णय घ्यायचे असतात। मवियासाठी हा धक्का म्हणायचा किंवा मग मवियासाठी वेगळी समीकरण परत विचारात घ्यावी लागतील? नाही, काही गरज नाही, ते आता त्यांच्या पक्षातच निर्णय होतील। मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा आहे, पवार साहेबांनी नेहमी या विचारालाच पुढे नेण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे जे कोणी होईल त्यांच्या पक्षामध्ये या विचारधारेसोबतच जुळतील असं आम्हाला वाटतं। नाही, कुठलाही परिणाम होणार नाही। मी तुम्हाला सांगितलं की ज्या विचारसरणीने त्यांनी तो पक्ष स्थापन केलेला आहे तोच पक्ष, त्याच विचारधारेने तो पक्ष पुढे काम करेल अशी आमची अपेक्षा आहे। या पुस्तकामध्ये सांगितलं की काँग्रेसच्या ज्या भूमिका होत्या त्याच्यामुळे कुठेतरी बैठका फिसकटत होत्या आणि त्यामुळे एक बघा शब्द वापरलाय त्यांनी। नाही, त्यांनी सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं निर्माण झालेलं होतं त्यावेळेची गोष्ट होती आणि काँग्रेस विचारसरणीला जगतं, काँग्रेस सत्तेसाठी जगत नाही, काँग्रेसने नेहमी विचारसरणीला पुढे